रामराम शेतकरी राम मित्रांनो केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात मूल्यामध्ये वाढ केल्यानंतर आता कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे कांदा निर्यात बंदीच्या विरोधात आज सकाळी साडेदहाला चांदवड येथील चौफुलीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन होणार आहे या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्य महिला आयोगाच्या सदस्या तथा माजी आमदार दीपिका चव्हाण माजी आमदार संजय चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी केले या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तालुकाध्यक्ष श्री मांडवडे म्हणाले की कांद्याचे दर पाडण्यासाठी कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क नंतर किमान निर्यात मूल्यात प्रचंड वाढ असे तुगलं की शेतकरी विरोधी निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारने आता कांदा निर्यातीवर एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सरसगट बंदी घातली आहे हे अन्यायकारक आहे एकीकडे अवकाळी पाऊस गारपिटीच्या आसमानी संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत असताना केंद्र शासन मात्र बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली असताना शेती उद्ध्वस्त झाली आहे कांद्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मात्र मदत करण्याऐवजी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या घाव घालण्याचे शेतकऱ्यांवर काम करत आहे केंद्र सरकारच्या शेतकरी शेतकरीविरोधी तुगलकी निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद शरद पवार स्वत रस्त्यावर उतरून आज सकाळी साडेदहाला चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावरील चौफुलीवर यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे आंदोलनात कळवण सटारा मालेगाव देवळा नांदगाव व चांदवड तालुक्यातील शेतकरी बांधव पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो कालही नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलनं झाली आजही आंदोलन आहे कांद्याचा मुद्दा हा आता मोठ्या प्रमाणात तापलेला आहे शेतकरी प्रचंड संतापलेले सध्या या निर्णयाविरोधात दिसत आहेत तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा